नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. मी सुदेश स्वा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सो आज आपला इकडचा दुसरा दिवस, आपण श्रीवर्धनमध्ये हॉल्ट घेतलेला काल. आता निघालो आहोत आपण श्रीवर्धनमध्येच. आधी दोन ठिकाणं आहेत, मस्त ठिकाणं आहेत. आधी आपण तिथे जाणार आहोत आणि मग आपला पुढचा प्रवास दिव्यागराच्या दिशेने करणार आहोत. उठून आधी सकाळी मस्तपैकी गाडी धुवून घेतली, चकाचक एकदम करून घेतली. खूप घाण झालेली काल धुळीमुळे. आता बंद करूया आधी रूम. आपण रूम चांगली भेटलेली आम्हाला, थोडा फक्त गिझरचा प्रॉब्लेम होता, बाकी काय नव्हतं. बाकी एकदम सगळं सॉर्टेड होतं. मग चला आता आपण निघूया आणि आपला पुढचा प्रवास चालू करूया. आता मी निघालो आहे सगळ्यात पहिलं मंदिराकडे. कुठलं आहे मंदिर बघा. देवीची स्थापना अगस्त ऋषीने केलेली आहे. आपल्या देवीचं मोरूप साईराम रूपात आहे, ते त्या चांदीच्या पेटीमध्ये असतं. कारण लोक बरेच जण म्हणतात की देवीचं मुखण दिसत आहे, देवी देवी दिसत आहे आम्हाला, पण म्हटलं ते साईधर्मध्ये. हे कसं अर्धशिव अर्ध पार्वती, तसं अर्ध नटेश्वराचं आपलं देवीचं रूप आहे आणि तेव्हा ते साईगम रूपात आहे. ते कारण हुमातून प्रगटलेलं आपलं देवीचं रूप आहे असं आपली आख्यायिका. अगस्त ऋषीने स्वयं आव्हान करून देवीला ते बोलवलेलं आहे आणि ते त्यांनी स्वप्न केलं. त्याच्यानंतर बालाजी विश्वनाथ केशवी यांनी या मंदिराचं जीर्णोद्धार केलं. त्यांची पण ही कुलदेवता आहे. त्यांचं कुलदैवत नारायण लक्ष्मीनारायण मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर, अशी त्यांची बरीचशी कुलदेवतापैकी म्हणजे ही एक कुलदेवता आणि ते कुलदैवत आहे. अच्छा, हे माहिती नव्हतं आम्हाला. तुम्ही इथे केले दर्शन तर तुम्ही हरिहरेश्वर करून घ्या आणि हरिहरेश्वर करणाऱ्याला पण त्याला पण सांगतो की इथे करून हे दोन्ही दर्शन कशा तुमचं दर्शन पूर्ण होत नाही. म्हणजे हरिहरेश्वर केलं की इकडे घ्यायचं केलं तर हरिहरेश्वर. बरं, आपण काल हरिहरेश्वर गेलो आणि आज इकडे आलो. म्हणजे तुमचा दिवस जाऊ दे पुढे, पण तुमचं ते कसं तुम्ही जेव्हा ते तुमचं फिरत असं करत असाल त्यावेळेला तुम्ही ते मागे पुढे झालं चालेल. पण तुम्ही दोन्ही दर्शन त्या तुमच्या केला त्या फेरीमध्ये तुमच्या जोपर्यंत शिवधनमध्ये आहात तेव्हा ते झालं. तुम्ही दिव्याकर फिरून या, तुम्ही हे करून फिरून या, पण तुम्ही यात्रा करता तुम्ही दर्शन करूनच घरी जायचं ठेवले ना. हो, थँक्यू. हे आई बाबा माझे. नमस्कार. लग्न झालंय पण बायको तिच्या माहेरी म्हणजे इकडे तिच्या आगरला थांबली होती तिच्या गावाला. आम्ही इकडे आलेलो दर्शन घ्यायला. सगळे आलेत नवी मुंबईवरून. उरण सगळे मिक्स, उरण बँड्रा आणि वाशी वाशी उलवे सगळे मिक्स झालेलो. हरिहरेश्वर करून इकडे हरिहरेश्वर सगळं फिरून माझ्या कुठे आलो. आता आम्ही श्रीवर्धन बीचला आहोत. लक्ष्मीनारायण मंदिर आहे ते पण काही गेले का नाही. लक्ष्मीनारायण मंदिराला पुढे दिव्या. मी तेव्हा येतो सगळी आपल्या इतरांना. मी तिघे जण तिघे जण आपल्या गावात येतो.
पप्पांच्या ओळखीच्याच भेटल्या तिथे. आमचं पण कसं डॉक्युमेंटेशन काउंटर असतं हे चांगलं म्हणजे आपल्या दादरला राहतो ना. दादरला का वडायला दादरला फोन बघितलं पण तुम्ही कमी असं बोलते ना सगळे भेटले इकडे नावाशी आता पुढे मार्गे समुद्राचं तर मग आता आपल्या इथे सोमजाई मंदिराचं दर्शन झालेलं आहे. हे मंदिर पण खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हरिहरेश्वरला येणार असाल तर इकडे नक्की या. जसं तुम्ही ऐकलं ते त्यांनी सांगितलं की इकडे दर्शन केल्यावर हरिहरेश्वरचं दर्शन करायचं, हरिहरेश्वरचं जर दर्शन केलं तर इकडे येऊन दर्शन करायचं, कारण ते खूप महत्त्वाचं आहे, आपल्यालाच त्याचं चांगलं फळ भेटतं. तर इकडे याल तर इकडे दर्शन नक्की घ्या येऊन. आता आम्ही जातो आहे पुढच्या मंदिरात. कुठलं? श्रीवर्धन मध्येच आहे. या मंदिरापासून 5 मिनिटावरच आहे. चला सांगण्यापेक्षा आपण डायरेक्ट जाऊचा. तर आता आपण आलो आहे लक्ष्मीनारायण मंदिर मध्ये. इकडे हे दिसतंय हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे. ते समोर आहे श्री हनुमान मंदिर आहे. ते बंद आहे वाटतं. बघू आपण दरवाजा उघडतोय का. आधी जाऊन आपण लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शन घेऊया. वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की विष्णूचे सगळे अवतार त्याच्या प्रभावळीमध्ये कोरलेले आहेत. त्या नारायणाच्या प्रभावळीवर पाठीमागे विष्णूचे पूर्णतः अवतार कोरलेचे मत्स्यापासून इथे अवतार आहेत. मत्स्य कुरुम वराह नंतर नृसिंह वामन राम परशुराम राम श्रीकृष्ण पाठीमागे. त्याच्यानंतर ही जी पाहिजे ही मूर्ती आहे, ही लक्ष्मीची मूर्ती आहे. इकडे जय विजय आहे आणि इकडे जो हात जोडून मूर्ती आहे ती गरुडाची आहे. या मंदिरामध्ये दोन उत्सव चालतात. एक कृष्ण जन्माष्टमीचा असतो आणि एक राम जन्माचा असतो. कृष्ण जन्माष्टमीला जन्माचं कीर्तन होतं, काल्याच्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. त्या दिवशी आम्ही कीर्तन झाल्यानंतर म्हणजे 1-2 तासाचं 1.5 तासाचं कीर्तन असतं. ते कीर्तन झाल्यानंतर आमचे ठराविक पारंपरिक भजनाचे अभंगाचे अभंग आहे. त्या अभंगाप्रमाणे आम्ही इथे खेळ खेळतो. जसे कृष्ण खेळ खेळला त्याच्यात बस फुगडी आहे, दंड फुगडी आहे, हमामा आहे, घुमरी आहे, त्याच्यानंतर कांडण आहे, रवी म्हणजे ताक घुसळणं आहे. हे सगळे खेळ आम्ही इथे खेळतो. रामनवमीला आदल्या दिवशी रात्री कीर्तन, रामजन्माचं कीर्तन आणि ललिताचं कीर्तन असे हे दोन उत्सव इथे प्रामुख्याने चालतात. त्याच्यानंतर कायस्थ प्रभू सिकिबी समाज यांचा चैत्र कृष्ण प्रतिपदा ते पुढे 7 दिवस असा रथोत्सव असतो. त्यांच्या समाजापैकी कारण हे दोन समाजाचं हे आहे त्याच्यावर ट्रस्टी म्हणून सिकिबी आणि सिकिब प्रभू समाज आणि ब्राह्मण समाज
ट्रस्टी म्हणून दर्शनाला सगळे येतात, सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घ्यायचा आहे, हा नंतर सहभाग आहे. तर त्यांच्यापैकी एक जण व्यक्ती कुलकर्णी अण्णावापैकी की माझा हा मनोरथ पूर्ण झाला तर मी तुझा रथोत्सव साजरा करीन किंवा मी ह्या अडचणीतनं बाहेर आलो तर रथोत्सव साजरा करीन असं ते बोलले होते. त्याप्रमाणे त्यांनी रथोत्सव आज तागायत तो चालू आहे. हनुमान जयंती झाली की दुसऱ्या दिवशी आम्ही सप्ताह बसतो, 3-7 दिवस रात्री भजन असतं, मग 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं, भजन होतं, सॉरी कीर्तन नाही भजन होतं, आणि मग दुसऱ्या दिवशी रथ फिरतो गावामध्ये उत्सव मूर्तीचा. असं हे पारंपरिक आहे. तुमचं नाव? गजानन शरद चौकर. गजानन शरद चौकर. चौकर तुम्ही इकडे जर हो जवळच. अच्छा, आमची आमच्या कुटुंबाचा मी 9वी पिढी आहे. अच्छा, 9वी पिढी यशवंतपासून आम्ही. अच्छा, रथ इथे सगळ्यात फिरतो. एसटी राऊंड आहे जो, त्या हाफ एसटी राऊंड मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे. तिथे हनुमानजींचा उत्सव चालतो. नंतर रामदासांची मूर्ती आहे त्या मंदिरामध्ये. आम्ही माघ कृष्ण प्रतिपदा ते 9वी असा रामदास नवमीचा उत्सव साजरा करतो. 9 दिवस सर्व रात्री भजन पारंपरिक, मनाच्या श्लोकाचं पठण, दासबोध वाचन, मारुती स्तोत्र आणि रामरक्षा असं 9 दिवसाचा कार्यक्रम असतो. 9व्या दिवशी 9वीला महाप्रसाद असतो समाजाला, ब्राह्मण समाजाचा उत्सव असतो. तो समाजाचा तेवढा एकच उत्सव असा मंदिर आहे. ब्राह्मण सभा. आपल्या इथे लक्ष्मीनारायण मंदिराचं दर्शन झालेलं आहे. एक चांगली गोष्ट कळली आहे दरवाजा, एक चांगली गोष्ट अशी कळलेली आहे की इथून पुढेच थोड्याच अंतरावर शंकराचं मंदिर आहे. सो गुरुजी होते, आपल्याला गुरुजींनी सांगितलं की तिकडे शंकराचं मंदिर आहे, नक्की आवर्जून जाऊन बघा. आता आम्ही निघालोय त्या शंकराच्या मंदिरात जायला, बघूया. आणि तुम्हाला सुद्धा पुरेपूर दर्शन द्यायचा मी प्रयत्न करेन, कुठे जमत चुकत असेल माझं. तर आता आपण वळूया त्या शंकराच्या मंदिराच्या दिशेने.